जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळ नंदुरबार टीमने मंत्रालयात मुंबई येथे आदिवासींनी तयार केलेले वस्तू पदार्थचे स्टॉल लावण्यात आले। 7 नोव्हेंबर 2023 रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्फत मंत्रालय मुंबई येथे राज्यभरातून प्रत्येक प्रशासकीय विभागातून एक असे जिल्ह्याची निवड केली। त्यात नाशिक विभागातून नंदुरबार जिल्ह्याचे निवड झाली। नंदुरबार महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाचे कांतागौरी बनकर जिल्हा समन्वयक अधिकारी नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली राणिकाजल चेतना तोरणा लोकसंचलित साधन केंद्राची टीम मुंबई येथे जाऊन मंत्रालयातील प्रांगणात स्टॉल लावला आला। हे स्टॉल 5 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर 2023 पर्यंत मंत्रालय मुंबई येथे महिला बचत गटाचे पदार्थ वस्तू प्रदर्शन राहणार आहे। या स्टॉल प्रदर्शनाला मंत्री आमदार वरिष्ठ अधिकारी यांनी स्टॉलला भेट दिली आहे। मंत्रालय मुंबई येथील त्रिमूर्ती प्रांगणात 10 स्टॉल महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य अंतर्गत प्रत्येक विभागातून एक जिल्ह्याची निवड करून मंत्रालयामध्ये स्टॉल प्रदर्शन करण्यात आले। आज 7 नोव्हेंबर 2023 रोजी 11:30 दरम्यान महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्याचे महासंचालक MD यांनी नंदुरबारच्या स्टॉलला भेट देऊन सातपुड्याच्या आदिवासी महिला बचत गटामार्फत तयार केलेले मिलेट पदार्थ वस्तू पायाके केलेले भगर गौऱ्या हवन मेणबत्ती आदी संदर्भात माहिती घेऊन कसे बनवतात हे जाणून घेतले व शेवटी MD यांनी आदिवासी महिला बचत गटांनी केलेले वस्तू पदार्थ खूप चांगले असतात, मेट्रोसिटीत खूप मागणी असते असे अशी प्रतिक्रिया यावेळी दिली। यावेळी श्याम पराडके रवीला वसावे वंदना वळवी किसन पावरा उपस्थित होते। सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार।